नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधील हिवाळी 2022 परीक्षांचे जे निकाल आहेत ते लागण्याला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रकारे बॅकलॉग परीक्षांचे अनेक निकाल लागलेले आहेत. कोणकोणते निकाल लागले ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझा शब्दांकुरे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलवर दररोज जे जे निकाल जाहीर होतात त्याबाबत अपडेट मी देत असतो. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या निकालामध्ये मात्र अनेक विद्यार्थी बॅक राहत आहेत. त्याचप्रकारे काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा विथेल येत आहे. तर आता काय करावा असा प्रश्न विद्यार्थी मित्र मला रोज मेसेजच्या माध्यमातून विचारत आहेत. तर त्या सर्वच प्रश्नांना कॉमन उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला, त्याचप्रकारे नवनवीन अपडेटसाठी शब्दांकुरिया युट्यूब चॅनलला, त्याचप्रकारे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधील ज्या बॅकलॉगच्या परीक्षा होत्या तर त्यांचे निकाल लागायला सुरुवात झालेले आहे. आणि बॅकच्या परीक्षेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे काही विषय बॅक राहत आहेत. तेव्हा ते विद्यार्थी म्हणत आहेत की आम्ही परत फॉर्म भरू शकतो का? तर लक्षात घ्या, बॅकचा फॉर्म तुम्ही कितीही वेळा भरू शकता, याबाबत कुठली काळजी करू नका. जरी तुम्ही एक नाही दोन नाही तीन वेळा जरी नापास झाले तरी परत तुम्ही बॅकलॉगचा फॉर्म भरू शकता, हे महत्वाचं लक्षात घ्या. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर निकाल विथेल्ड येत असेल तर त्याचं कारण असतं की अगोदरचे जे सेमिस्टर झाले, समजा आता तुम्ही पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा दिलेल्या आहेत, तर 1, 2, 3, 4 या चार सेमिस्टरच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या सेमिस्टरच्या परीक्षांच्या मार्कशीट तुम्ही विद्यापीठामध्ये जमा केलेल्या नाहीत, त्यामुळे तुमचे जे रिझल्ट आहेत ते विथेल्ड ठेवण्यात येतात. म्हणून जर तुमचा रिझल्ट विथेल्ड आला असेल तर लवकरात लवकर तुमच्या मागील चारही सेमिस्टरच्या किंवा ज्या काही सेमिस्टरला तुम्ही असाल त्याच्या अगोदरच्या सर्व सेमिस्टरच्या मार्कशीटच्या झेरॉक्स काढा आणि त्या विद्यापीठामध्ये जमा करून द्या. म्हणजे लवकरात लवकर तुमचा निकाल विद्यापीठ प्रशासन जाहीर करेल आणि विथेल्डच्या या अडचणीपासून तुम्ही दूर राहाल. त्याचप्रकारे भविष्यात सुद्धा जर तुम्हाला या विथेल्डचे प्रॉब्लेम येऊ द्यायचे नसतील तर फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरता तेव्हा ज्या मार्कशीट असतात त्या जमा करत चला, म्हणजे अशा अडचणी येणार नाही. तर अशा प्रकारे या विथेल्डच्या बाबतीत हे महत्वाचं एक सोल्युशन आहे. त्याचप्रकारे बॅकलॉग परीक्षा ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही परत परत फॉर्म भरू शकता. मात्र बॅक विषय राहू देऊ नका, कंटिन्यू अभ्यास करा, हेच महत्वाचं मला इथे तुम्हाला सांगायचं होतं. मात्र आता जर तुम्ही परत बॅक राहिले असाल तर पुढील परीक्षेच्या दरम्यान तुम्ही ते बॅकलॉगचे फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता. त्याचप्रकारे सर्वात महत्वाचा जो मेसेज अनेक विद्यार्थी मित्रांनी मला केलेला आहे तो म्हणजे त्यांनी सांगितलेला आहे की आम्ही जे सोल्युशन तुम्हाला सांगितलं होतं की जुने क्वेश्चन पेपर करा, तर ज्या विद्यार्थ्यांनी जुने 3 ते 4 क्वेश्चन पेपर केलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे विषय भरभरून मार्कांनी निघालेले आहेत आणि ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही परत एकदा बॅक राहिले असाल तर जुने क्वेश्चन पेपर चांगल्या प्रकारे करा. त्या जुन्या क्वेश्चन पेपरची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा, जुने क्वेश्चन पेपर डाऊनलोड करा आणि चांगला अभ्यास करा. त्याचप्रकारे अवांतर विद्यार्थ्यांचे जे राहिलेले निकाल आहेत तर ते कधी लागतील हा जो प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुमच्या शेवटच्या पेपरच्या 45 दिवसानंतर तुमचे रिझल्ट हे लागत असतात. मात्र त्याला मागे पुढे काही होऊ शकतं, म्हणून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या परीक्षेनंतर तुमचे रिझल्ट हे लागतील, हे महत्वाचं लक्षात घ्या. आणि तरीही तुम्हाला जर रोज अपडेट पाहिजे असतील तर शब्दांकुर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर मी दररोज जे काही निकाल लागतात ते टाकतच असतो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळालेला असेल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.